नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरी स्पोर्ट जर्नीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे दिवाळी स्पेशल रेसिपी, ती म्हणजे गव्हाच्या पिठाची खुसखुशी शंकरपाळी। हे पहा, बिस्किटा इतकीच छान अशी कुरकुरीत आणि मस्त शंकरपाळी मी इथे बनवलेली आहे। ही कशा पद्धतीने बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरी स्पोर्ट जर्नीला। त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील। हो, तुम्ही मला फेसबुकवरही फॉलो करू शकता। फेसबुकच्या माझी जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। गव्हाच्या पिठाची शंकरपाळी ती ही गोड कशा पद्धतीने करायची त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। पाऊण वाटी मी इथे पिठीसाखर घेतलेली आहे। अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे, वितळवूनच घेतलेलं आहे साजूक तूप। शक्यतो साजूक तूप हे वितळलेलंच असावं। आणि अर्धा कप मी हे दूध घेतलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। एका पातेल्यामध्ये दूध हे गरम करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती। त्यामध्ये दूध घातलं आहे। आता हे पिठीसाखर यामध्ये घालूया। हे मिश्रण आपल्याला फक्त पिठीसाखर विरघळेपर्यंत जरा गरम करून घ्यायचं आहे। पिठीसाखर यामध्ये व्यवस्थित मेल्ट होईपर्यंतच हे मिश्रण हलवायचं आहे। आपल्याला दूध काही खूप गरम करून घ्यायचं नाही आहे। दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे आता हे मिश्रण व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे। त्या मिश्रणामध्ये साखर ही व्यवस्थित, पिठीसाखर जी आहे ती व्यवस्थित विरघळली गेली आहे। आता एकीकडे फ्राय पॅनमध्ये तूप हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे जे तूप आहे ते कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। आता हे तूप आपलं छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालूया, जे मोहन आहे ते यामध्ये घालूया। आणि चमच्याने असं हलक्या हाताने असं आहे, कारण तूप हे आपलं गरम आहे म्हणून। आणखीन थोडंसं पीठ हे यामध्ये घालायचं, तुपाचं मोहन आहे ते सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतील। दूध आणि पिठीसाखरेचं मळून घ्यायचं आहे। पुन्हा यामध्ये थोडंसं अर्धी वाटी कणिक मी ॲड करते आहे। छान आपल्याला हे मिश्रण असं घट्टसर असं छान मळून घ्यायचं आहे शंकरपाळीसाठी। पीठ मळताना वास तर खूपच सुंदर सुटलेला आहे आणि एकसंध देखील छान हे मळलं जात आहे। हे पहा अशा प्रकारे छान आपल्याला असं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ थोडंसं घट्टच असू द्यायचं आहे शंकरपाळीचं, जेणेकरून ह्याला छान लेअर्स पडतील। साधारणपणे ही सर्व कणिक मळण्यासाठी मला 2.5 वाट्या गव्हाचं पीठ हे लागलेलं आहे। आता पीठ हे मी व्यवस्थित झाकून 10 मिनटं बाजूला। मग अशी हे जे झाकून ठेवलेलं मिश्रण होतं ते आता तयार झालेलं आहे। आधी हे सर्व मिश्रण मी हाताने छान एकसारखं करत आहे। आता एक गोळा मी असा घेते, आता लाटून घेते। कडेकडेनी जरी ही व्यवस्थित एकसारखी नसली तरीसुद्धा अशीच लेअरवाली शंकरपाळी ही आपल्याला हवी असते। थोडीशी जाडसरच आपल्याला लाटायची आहे कणिक ही। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ही शंकरपाळी कट करू शकता। ही अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार झाली आहे। एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। एक छोटासा तुकडा टाकून बघूयात तेल आपलं गरम आहे का नाही। तेल हे आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये हळूहळू शंकरपाळी सोडूया। गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवरतीच हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहे शंकरपाळ्या, करपता कामा नये। कारण तळताना एकच गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे ह्या पटकन करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे सतत हलवत राहणं आणि स्लो फ्लेमवरतीच तळणं। आणि यामध्ये आपण पिठीसाखरेचं प्रमाण हे जास्त ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या पटकन लालसर होतात पण आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे
अशा हलक्या हाताने आपण अशा या छान लालसर रंगाच्या होईपर्यंत आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, तळताना या सर्व शंकरपाळ्या व्यवस्थित सर्व बाजूंनी लालसर आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता या काढून घेऊयात आपण। प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर टाकला आहे, त्यावरती मी ह्या शंकरपाळ्या या अशा काढून घेत आहे। आता अशा प्रकारे राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या मी आता करून घेत आहे। तर दिलेल्या साहित्यापासून ह्या अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या ह्या आता तयार झालेल्या आहेत। पहा किती खुसखुशीत आणि खमंग झालेल्या आहेत, तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीने हे आपल्या आता शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला। त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील।